नमस्कार, मी महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपला स्वागत. आज आपण आलेलो आहोत पुणेला आणि आम्ही आलेलो आहोत सर्वप्रसिद्ध भेल आउटलेटला कल्याण भेल पुणेमध्ये आणि आमच्या समोर आहात त्याचे डिरेक्टर श्रीमान रमेश साहेब. नमस्कार सर. सर, आमच्या प्रेक्षकाला सांगा की कल्याण भेल याची सुरुवात कधी आणि कशी झाली होती. कल्याण भेल ही 30 वर्ष झाली, सुरुवात झाली हे सेंट्रल स्टेट रोडला 7 लाख चौकात. कशी झाली होती याची सुरुवात? सुरुवात कल्याण भेळ आईने चालू केली होती सुरुवातीला. तुमचे किती आउटलेट होते नक्की सुरुवातीला? सुरुवातीला एक हातगाडी होती आपली. हा, आणि नंतर तुम्ही कसोटी करून 4 आउटलेट आहे तुमचे पुणेला, तर ह्या प्रसिद्ध कसा झाला आणि तुमचे सर्व प्रसिद्ध आयटम हे कोणती आहे? सर्वच आयटम आपले चांगले आहेत आणि क्वालिटी चांगली असल्यामुळं तर ग्राहकांनी त्याला पसंती दिलेली चांगल्या क्वालिटीला. सर, भेल हे तुमची सर्व प्रसिद्ध आयटम कल्याण भेलची, तर तुमची भेल मध्ये वेगळं आणि प्रसिद्ध काय आहे? तुमची आमच्या भेळीमध्ये म्हणजे कसं माहिती का, रोजचा ताजा माल, म्हणजे कांदा झाले, कोथिंबीर झाले, टमाटे झाले किंवा मिरच्या झाले, हे सगळं फ्रेश रोजच्या रोज ताजं, त्याच्यामुळे ही सगळी चव चांगल्या क्वालिटीची जमती. फ्रेशनेस मला आणि खूप हायजेनिक पण आहे तुमचं हे, खूप स्वच्छता मेंटेन केलेली आहे इकडे. लक्ष घालून सगळं स्वच्छता करून साफसूफ करून सगळं व्यवस्थित बाबा हायजेनिक, हे लोकांना आजकाल हायजेनिकचा जमाना आहे, लोक चांगलं पाहिजे, लोकांना चांगल्या क्वालिटीचं सगळं पाहिजे. रमेश साहेब, नक्की तुमचं हे पॅकिंग आयटम, तुमचं हे पॅकिंग भेल नक्की हे काय आमचे प्रेक्षकाला उल्लेख करून द्या. हे ना फॅमिली बॅग काढल्या. अच्छा. मी घरी 4 लोक असली, मी त्यात इमली आणि मिरची चटणी सोबत, हा ते घरी कांदा कोथिंबीर टमाटा कापून टाकायचं, तर 2 महिने हे खराब होत नाही. 2 महिने? हा, तर 2 महिन्यात तुम्ही कवा भी खाऊ शकता. ट्रॅव्हलिंग भरपूर भरपूर लोक लोक परदेशात जास्त घेऊन जातात, लोक परदेशामध्ये भरपूर लोक घेऊन जातात. आणि फुल फॅमिली, तर फॅमिली पॅक आहे हे, व्हेरी नाईस. साहेब, एक हात गाडी आणि आज पुण्याला 4 आउटलेट, तर नक्की तुमचे यशाचा फॉर्म्युला हे काय आहे? तर बघा, 1 मिनिट करा मी. साहेब, फक्त एक हात गाडी आणि आज पुण्याला 4 प्रॉस्परस सक्सेसफुल कल्याण भेलचे आउटलेट, नक्की तुमचं यशाच्या फॉर्म्युला काय आहे हे आमच्या प्रेक्षकाला सांग. आमची जी क्वालिटी 1 नंबर आहे सगळी, कुठल्याही गिरायकाला आम्ही कधीही नाराज करत नाही, गिरायक आमच्याकडं समाधानी खुश होऊन जायला पाहिजे असं आम्ही गिरायकाला सर्विस देतो. किंवा आता आम्हाला आमची 4 दुकानं कशी झाली, तर आमच्याकडे समजा बॅनरची लोक येतात, तर बाबा आमच्याकडे बॅनरला टाका, आम्ही जिथे जास्त रिस्पॉन्स कुठनंही जास्त येतोय तिकडं आम्ही आमचा कल तिकडं जास्त होतो, मग आम्ही तिकडं 1 दुकान खोलतो. आता SNDTला सगळी कॉलेजची पोरं पोरी पहिले हातगाडीत लावायचं आम्ही तिथे सुद्धा, आता SNDTला, आता SNDTला बी आता आम्ही नवीन कर्वेनगरला दुकान चालू करतो आहे, तर पहिलं असं म्हणजे लोकांचे हे मागणी आहे, त्यामुळं आम्ही तिकडं प्रत्येक ठिकाणी एक एक दुकान असं वाढत 4-5 आउटलेट केलेत. आणि तुम्ही किती काटकूट पण कळत नाही ना, आज टमॅटो किंवा प्याज याचे भाव खूप जास्त आहे, पण तुमचे भेलामध्ये कुठे दिसलं नाही आहे कमी वगैरे? नाही, तिथे 10 रुपयाला गड्डी असली काय आणि 100 रुपयाला गड्डी असली काय, जेवढी रोज कापायची तेवढी कापतो, कांदा 100 रुपये किलो झाला तरी तेवढं कापतो, पण ते क्वालिटी राहते ना शेवटपर्यंत टिकून. स्पेशालिटी हा गेले का नाही म्हणलं ना बाई, अरे आज कोथमीर नाही तसं आमच्याकडे नाही काय असलं. व्हेरी नाईस. साहेब, लोकांनी एक मत तयार केलेली आहे की मराठी माणूस या बिझनेस करू शकत नाही, आणि आज आम्ही बघतोय एक मराठी माणूस आणि तो विकतोय सक्सेसफुल कल्याण भेल. तर नक्की आपल्या मराठी बांधवांना तुम्ही काय प्रेमचा संदेश देणार? कोण म्हणतं मराठी माणूस धंदा करू शकत नाही? मराठी माणसाने मी तर म्हणतो धंदा करायचा, बिझनेस करा आणि चिकाटीने करा, मेहनतीने करा, चालू केलं तर त्याला मागं सरू नका.
थोडी मोठी छोटी मोठी गोष्ट होते अडचणी, पण त्याला मात करा, पण धंदा करा. अगदी बरोबर. तर तुम्ही तुमचं महत्त्वाचं वेळ दिलाय, त्यामुळे मी खूप खूप आभारी आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.